नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 येऊ घातलेली आहे आणि मागील 8 दिवसापासून आपण बघतोय की प्रत्येक पक्ष आणि विशेष करून आपण बघितलं की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडनं आपले उमेदवार देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मग कोणत्या ठिकाणी आपला उमेदवार द्यायचा, कारण असं म्हटलं जातं की आता सध्या ह्या दोन्ही आघाडी ज्या आहेत त्या तीन चाकी आहेत आणि या तीन चाकी असल्यामुळे उमेदवार निश्चित करत असताना अनेकदा त्यांना अडचण येते. कोणता उमेदवार कोणत्या जागेवर द्यायचा आहे, तो कोणत्या पक्षाकडनं दिला जावा, आणि या दृष्टिकोनातनं रात्रंदिवस बैठका सुरू आहे. पण त्या पक्षामार्फतच उमेदवार दिला जाणार का? अपक्ष म्हणून सुद्धा काही व्यक्ती निवडणूक लढवू शकते, किंवा अन्य छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा वाटतं की आपण आपला उमेदवार दिला पाहिजे. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जर माझ्यासारखीची इच्छा झाली की मला निवडणूक लढवायची तर मी लढवू शकते का? किंवा माझ्याऐवजी तुमची पण इच्छा होऊ शकते की मला उमेदवार म्हणून यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहायचं आहे, काय पात्रता लागेल? तर मग या पात्रतेचा जर विचार केला तर मित्रांनो, ही पात्रता आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 173 मध्ये देण्यात आली. ही पात्रता निश्चित करत असताना सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की उमेदवाराचं म्हणजे आपलं वय 25 वर्ष असलं पाहिजे. 25 वर्षापेक्षा जर कमी असेल तर आपण निवडणूक लढू शकणार का? अजिबात नाही. दुसरी गोष्ट, इथे नागरिकत्वाचाही विचार केला जातो, म्हणून पक्षातर्फे तिकीट देत असताना तो आपल्या भारताचा नागरिक आहे का? जर तो परदेशी असेल आणि तो कितीही जवळचा असेल तरी त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही, म्हणून तो भारताचा नागरिक असला पाहिजे, ही दुसरी कंडिशन आहे. यानंतर मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे, कारण उमेदवाराचं नाव मतदार यादीत असलं पाहिजे म्हणजेच तो त्या भागातला मतदार असला पाहिजे जिथनं तो निवडणूक लढवत आहे. या गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातात. या अटी लक्षात घेऊनच उमेदवार निश्चित केला जातो. विविध पक्षामार्फत उमेदवाराची निश्चिती करत असताना या विधिनियमानुसार त्या अटी त्याने पूर्ण केलेल्या आहेत का याचा विचार केला जातो. याशिवाय मित्रांनो, क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा बघितलं जातं. बरं, जर एखाद्या व्यक्तीवर गंभीर गुन्हा आहे किंवा त्याच्यावर गंभीर गुन्हेगारीचा आरोप असेल आणि न्यायालयाने मात्र त्याला शिक्षा सुनावलेली असेल तर त्याला निवडणुकीमध्ये उभा राहता येत नाही. म्हणजेच त्या लोकांना कायदा म्हणून शिक्षा झाली आहे, त्यांना निवडणूक लढवण्याचा हक्क आहे का? अजिबात नाही. यानंतर आपण लक्षात घ्या की एफिडेविट आपल्याला करून द्यावं लागतं, म्हणजे घोषणापत्र आपल्याला द्यावं लागणार आहे की प्रत्येक उमेदवाराला त्याची प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती, त्याचं शिक्षण, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्यासंबंधीची माहिती. अपराधी गुन्हेगार असणं आणि पार्श्वभूमी असणं ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहे बरं. आणि त्याच्या कुटुंबाची पूर्ण माहिती कुणाकडे द्यायची आहे? निवडणूक आयोगाकडे. आपण जेव्हा उमेदवारी अर्ज सादर करू तेव्हा द्यायची आहे. मात्र उमेदवाराने ही माहिती जर लपवली आणि उद्या जर ती उघडकीला आली तर मित्रांनो, त्याला कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागेल. मित्रांनो, जेव्हा एखाद्या पक्षामार्फत आपल्याला तिकीट मिळवायचं असेल तर त्यासाठी पार्टी काय पाहणार आहे माहिती आहे की आपल्या पक्षाचा तो निष्ठावान सेवक आहे का, काही पक्ष स्थानिक नेतृत्व करणारा आहे का, त्याचं समाजातलं प्रतिनिधित्व कसं आहे, त्याची पक्षाशी असलेली निष्ठा कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासल्या जातात. मित्रांनो, आरक्षणाचाही विचार उमेदवार निश्चित करत असताना करावा लागतो, कारण निवडणूक आयोगाकडनं आरक्षणाच्या संदर्भात मतदारसंघ निश्चित केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मग ती जागा SC साठी असेल तर त्या ठिकाणी SC चा उमेदवारच द्यायचा आहे, जिथे ST असेल तिथे ST चाच उमेदवार द्यायचा आहे. अशा प्रकारे अनुसूचित जाती जमातीसाठी जे राखीव मतदारसंघ असतील त्या ठिकाणी त्याच उमेदवाराला द्यावं लागतं. जसं आमच्या भुसावळमध्ये जागा SC साठी रिझर्व आहे, तिथे दुसरा कोणताही उमेदवार चालणार नाही, SC कॅटेगरीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहू शकेल. मित्रांनो, जर आपण निवडणुकीला उभा राहण्याचा विचार केला परंतु आपली सरकारी नोकरी असेल आणि आपण ती सोडली नसेल तर आपण निवडणुकीला उभे राहू शकू का? अजिबात नाही. म्हणजे आपण नोकरी पण करतोय आणि निवडून येण्याचाही प्रयत्न करतोय तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला नोकरी सोडावी लागते, म्हणजे सरकारी नोकरी करणारा चालणार नाही. भ्रष्टाचार करणारा असेल तोही चालणार नाही. तो भ्रष्टाचारी असेल, गुन्हेगारी कृत्यामध्ये जर सामील असेल तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 191 नुसार त्याला अपात्र सुद्धा केलं जाऊ शकतं. आता मला माहिती आहे की एवढी मोठी विधानसभेची निवडणूक आहे, तिथे
आपल्याला लाखो लोकांसमोर जायचं आहे तर एकटा व्यक्ती मी तिथपर्यंत पोहोचू शकेल का? तर बहुतेक लोक विचार करतात नाही मला पक्षामार्फत निवडणूक लढवायची. मग पक्षामार्फत निवडणूक जर घ्यायची असेल तर उमेदवार ठरवत असताना एकटी व्यक्ती पक्षाचं नेतृत्व करणारी ती ठरवते का की आपल्याला कोणता उमेदवार द्यायचा आहे? तर मित्रांनो असं होत नाही. पक्षाची एक निवडणूक समिती गठीत केली जाते आणि या निवडणूक समितीकडनं उमेदवार निश्चित केला जातो. दुसरी गोष्ट आपल्या पक्षाची विचारधारा आहे, उमेदवाराची लोकप्रियता आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उमेदवार निश्चित करत असताना विचारात घेतल्या जातात. त्याचं स्थानिक पातळीवर असलेलं काम आहे, त्याची स्थानिक पातळीवर असलेली लोकप्रियता आहे, या गोष्टींना विचारात घेऊन आपला उमेदवार त्या भागात जर दिला तर तो कसा निवडून येऊ शकेल याचा विचार केला जातो. अशा प्रकारे मित्रांनो उमेदवाराला निश्चित करत असताना सामाजिक आहे, जातीय किंवा क्षेत्रीय समीकरणाचा विचार करून उमेदवार पक्षामार्फत निश्चित केला जातो. म्हणून निवडणूक लढवणं इतकं सोपं आहे का? अजिबात नाही. त्यासाठी पूर्वीपासून आपल्याला त्याची तयारी करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो इच्छा झाली तर आपणही उमेदवारी अर्ज भरावा, पण त्यासाठीची ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्या की पक्षाचं तिकीट आपल्याला मिळालं पाहिजे. जर पक्षाचं नाही मिळालं तर मग आपली तितकी पात्रता आहे का? सामाजिक छबी तितकी आपण प्रभावी निर्माण केलेली आहे का? आपलं कार्य तितकं आहे का? आपण लोकांच्या जनसंपर्कात आहोत का? तितकं लोकांचा आपल्यावर विश्वास आहे का? या सगळ्या जर गोष्टी विचारात घेतल्या तर इथे फक्त निवडणुकीच्या अटी ज्या घटनेने घालून दिल्या त्या अटीची पात्रता पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती निवडणुकीचा अर्ज करू शकतो. पण निवडणुकीचा अर्ज भरत असताना त्याला मात्र सिक्युरिटी अमाऊंट आहे ना, त्याला डिपॉझिट जमा करावं लागेल. त्याच्या बाबतीत आपण उद्या विचार करूया, कारण प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येक त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहू शकतो का, या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. ओके, थँक्यू.